आज आपण पाहूया अपूर्णांकांच्या भागाकाराची डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्सची काही उदाहरणे जर सात दशांश अपूर्णांकाचे चौदा समान भाग करायचे आहेत तर प्रत्येक भागाचे मापन किती होईल आता हे सोडवूया आपल्याला सात दशांशचे चौदा भाग करून प्रत्येक भागाचे मापन किती आहे हे पाहायचे आहे चला तर आधी एका पट्टीचे दहा समान भाग करून त्यातील सात भाग छायांकित करा हा छायांकित भाग अपूर्णांक सात दशांशचे प्रतिनिधित्व करतो जरा विचार करा की आता आपण छायांकित भागाचे चौदा समान भाग कसे पाडणार विचार करा विचार करा चला मी सांगते जर आपण प्रत्येक भागाचे दोन समान भाग केले तर सात दशांश छायांकित भागाचे एकूण चौदा समान भाग पडतील तुम्हाला दिसेल इथे एक भाग पूर्ण पट्टीच्या सर्व वीस भागापैकी एक आहे ज्याला आपण अपूर्णांक एक विसांश असे म्हटले तर प्रत्येक भागाचे मापन असेल एक विसांश आता हेच गणिताने सोडवूया इथे प्रत्येक भागाचे मापन काढण्यासाठी आपल्याला सात दशांशला चौदाने भागावे लागेल हे सोडवण्यासाठी आपण पहिल्या अपूर्णांकाला तसेच ठेवू आणि दुसऱ्या संख्येच्या व्यस्ताने गुणाकार करू इथे चौदाचा व्यस्त आहे एक चौदांश म्हणून सात दशांश अपूर्णांकाचे चौदा भाग करायचे असेल तर प्रत्येक भागाचे मापन असेल एक विसांश उदाहरण दोन डॉक्टरांनी निशाला बारा गोळ्या दिल्या आणि एक गोळीच्या तीन चतुर्थांश भाग तिला प्रत्येक दिवशी घ्यायला सांगितला सांगा पाहू निशा सर्व गोळ्या किती दिवसात संपवू शकेल डॉक्टरांनी निशाला बारा गोळ्या दिल्या आहेत समजा इथे प्रत्येक गोळी म्हणजे एक संख्या आहे निशा प्रत्येक दिवशी गोळीच्या तीन चतुर्थांश भागाचे सेवन करते पहिल्या दिवशी गोळीच्या तीन चतुर्थांश भागाचे सेवन केल्यावर एक चतुर्थांश भाग शिल्लक राहील अशाच प्रकारे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पण गोळीच्या तीन चतुर्थांश भागाचे सेवन केल्यावर एक चतुर्थांश भाग शिल्लक राहील जर आपण शिल्लक भाग एकत्र केले तर आपल्याला गोळीच्या तीन चतुर्थांश भाग प्राप्त होईल जो निशा चौथ्या दिवशी घेऊ शकते अशा प्रकारे निशा तीन गोळ्या चार दिवसात घेऊ शकेल याचप्रमाणे आपण म्हणू शकतो की निशा तीन गुणिले चार गोळ्या चार गुणिले चार दिवसात सेवन करू शकते म्हणजेच बारा गोळ्या सोळा दिवसात सेवन करू शकेल म्हणून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे सोळा दिवस आता हे गणिताने सोडवूया निशा एक दिवसात गोळीचा तीन चतुर्थांश भाग घेते डॉक्टरांनी निशाला बारा गोळ्या दिल्या आहेत निशा सर्व गोळ्या किती दिवसात संपवू शकेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बाराला तीन चतुर्थंशने भागायला लागेल भागाकार सोडवण्यासाठी आपण पहिल्या संख्येला आहे तसेच ठेवू आणि तिला दुसऱ्या संख्येच्या व्युत्क्रमने गुणूया इथे तीन चतुर्थंशचा व्युत्क्रम आहे चार तृतीयांश यालाच आपण असे पण सोडवू शकतो म्हणून निशा सोळा दिवसात सर्व गोळ्या संपवू शकेल उदाहरण तीन एका प्लंबरने साडेसात मीटर लांबीचा पाईप आणला आहे त्याला मीटर लांबीच्या भागाची गरज आहे त्याला साडेसात मीटर लांबीच्या पाईपमधून दीड मीटर लांबीचे किती भाग प्राप्त होऊ शकतील ते सांगा पाहू उदाहरणारून असे समजते ही प्लंबरने आणलेल्या पाईपची एकूण लांबी साडेसात मीटर आहे जर त्याला ह्या पाईपचे दीड मीटर लांबीचे भाग करायचे असतील तर त्याला साडेसात भागीले दीड होतील चला ह्या भागाकाराचे परिणाम माहीत करून घेऊ हा भागाकार कसा सोडवायचा हे तुम्ही सांगू शकाल का करा विचार करा चला मी सांगते जर भागाकारात अपूर्णांक असेल तर आधी आपण त्याला विषम अपूर्णांकात परिवर्तित करूया इथे साडेसातचा विषम अपूर्णांक असेल पंधरा द्वितीयांश आणि दीडचा विषम अपूर्णांक असेल तीन द्वितीयांश म्हणजेच साडेसात भागिले दीड बरोबर पंधरा द्वितीयांश भागिले तीन द्वितीयांश हे सोडवण्यासाठी आपण पहिल्या संख्येला आहे तसे ठेवू आणि त्याला दुसऱ्या संख्येच्या व्युत्क्रमने गुणूया इथे तीन द्वितीयांशचा व्यस्त आहे दोन तृतीयांश हे, हे सोडवण्यासाठी आपण अंशाचा गुणाकार करूया ज्याने आपल्याला परिणाम प्राप्त होईल तीस आणि मग आपण प्रत्येक छेदाचा गुणाकार करूया ज्यामुळे आपल्याला छेदाचा परिणाम प्राप्त होईल सहा मग आपण त्या सोप्या रूपात आणू इथे अंश आणि छेदाला सहाने भागल्यावर आपल्याला सोपे रूप प्राप्त होईल पाच एकांश म्हणजेच पाच तर आपण म्हणू शकतो की प्लंबरला एकूण पाच भाग प्राप्त होतील आज आपण पाहिली अपूर्णांकांच्या भागाकाराशी संबंधित काही उदाहरणे पुढील व्हिडिओत आपण पाहू अपूर्णांकांच्या भागाकाराशी संबंधित काही गैरसमज आणि काही सामान्य चुका